हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवेल अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या या सेशनमध्ये आपण तुमच्या 12व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे साधी यंत्रे, त्याचं स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. प्रश्न पहिला, आमचं वर्गीकरण करा. इथे आपल्याला काही वस्तू दिलेल्या आहेत, काही यंत्र दिलेले आहेत, त्यांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. तर बघा सुरुवातीला, तरंग, कप्पी, उधळण, पाचर, सुई, जिना, घसरगुंडी, ध्वजस्तंभाची वरची चक्री, अडकित्ता, कात्री, ओपनर, कुऱ्हाड, क्रेन आणि सुरी. आता त्यांचं वर्गीकरण बघूया. साधी यंत्रे, तरफ, कप्पी, उतरण, पाचर, उतरण, घसरगुंडी, जीना, चाक व आज, ध्वजस्तंभाची वरची चक्री, तरफ, अडकित्ता, कात्री, ओपनर, पाचर, कुऱ्हाड, सुई आणि सुरी, गुंतागुंतीचं यंत्र, क्रेन. इथे आपला हा पहिला प्रश्न संपतो. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला दुसरा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिले विधान, मध्यभागी टेकू असून एका बाजूला बल आणि दुसऱ्या बाजूला भार, हा तर्फेचा पहिला प्रकार आहे. त्यानंतर बघा, मध्यभागी भार असून एका बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला बल, हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे. तर शेवटचा, मध्यभागी बल असून एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला टेकू, हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे. इथे आपला हा दुसरा प्रश्न संपतो. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला तिसरा प्रश्न आहे, खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापराल, त्यांचे प्रकार लिहा. यामध्ये बघा, टिनच्या डब्याचं झाकण काढणं, उंच इमारतीवर विटा पोहोचवणं, भाजी चिरणं, विहिरीतून पाणी काढणं, पापड भाजणं. मग पहिलं काम आहे टिनच्या डब्याचं झाकण काढणं. टिन ओपनर यासाठी यंत्राचा प्रकार काय लागतो, उतरण, ज्याला आपण स्क्रू म्हणतो. त्यानंतर उंच इमारतीवर विटा पोहोचवणं, तर वजन उचलण्यासाठी चाक आणि दोरी आणि यंत्राचा प्रकार कप्पी. त्यानंतरच पुढचं काम, भाजी चिरणं, सुरी किंवा पाचर, त्यासाठी आपण वापरतो यंत्राचा प्रकार विळी. त्यानंतरच काम, विहिरीतून पाणी काढणं, यासाठी रहाट व दोरखंड लागतो आणि यंत्राचा प्रकार कप्पी. शेवटचं काम बघा, पापड भाजणं, यासाठी चिमटा लागतो आणि यंत्राचा प्रकार तरफ. इथे आपला हा तिसरा प्रश्न संपतो. आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळतो. आपला चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, साधी यंत्रे म्हणजे काय. उत्तर, दैनंदिन जीवनात कमी श्रमाने आणि कमी वेळेत अधिकाधिक कामे व्हावेत म्हणून जी साधने वापरण्यात येतात ती म्हणजे यंत्रे होत. या यंत्राची रचना जर साधी आणि सोपी असेल व त्यात केवळ एक किंवा दोनच भाग असतील तर त्या यंत्रांना साधी यंत्रे असे म्हणतात. त्यानंतर दुसरे बघा, यंत्र वापरण्याचे फायदे सांगा. याचं उत्तर, यंत्र वापरले कि काम कमी श्रमात कमी वेळेत होते. यंत्र वापरले नाही तर तेच काम करण्यासाठी जास्त बलाचा वापर करावा लागतो. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, कि गुंतागुंतीचे यंत्र म्हणजे काय. उत्तर, ज्या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात. या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रक्रिया होत असतात अशा प्रकारच्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते. दोन तीन साधी यंत्रे जोडून देखील गुंतागुंतीची यंत्र तयार केली जातात. तर पुढचा प्रश्न, तरफ म्हणजे काय, तरफेचे प्रकार कशावरून केलेले आहेत. तरफ काय असते बघा, तर तरफ हे एक साधं यंत्र आहे ज्या आधारावर तरफेचा दंड टेकवलेला असतो, त्याला टेकू म्हणतात. तरफेला दोन बाजू असतात. आपण जिथे बल लावतो तेथून टेकू पर्यंतच्या बाजूला बलभुजा असे म्हणतात. ज्या बलविरुद्ध तरफ कार्य करते त्याला भार म्हणतात आणि भारापासून टेकू पर्यंतच्या बाजूला भारभुजा असेही म्हणतात. आता तरफेचे प्रकार बघा, तर बल, टेकू आणि भार यांच्या स्थानावरून तरफेचे तीन प्रकार केलेले आहेत. पहिल्या प्रकारात टेकू मध्यभागी असतो, दुसऱ्या प्रकारात भार मध्यभागी असतो आणि तिसऱ्या प्रकारात बल मध्यभागी असत. इथे आपला हा चौथा प्रश्न संपतो. आपण आता पाचव्या प्रश्नाकडे वळतो. आपला पाचवा प्रश्न असे का. यामध्ये पहिल्यांदा बघा, प्रवासी बॅगांना चाके असतात. याचं उत्तर, चाक हे साधं यंत्र आहे. प्रवासी बॅगाचं वजन उचलण्यापेक्षा ते ढकलत नेणं सोयीचं आहे आणि यात श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात. म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात. तर पुढचा प्रश्न हा, की यंत्राची निगा राखावी लागते. याचं उत्तर आहे बघा, यंत्रे वापरली जाताना त्यांचे निरनिराळे भाग एकमेकांवरती घासले जातात. त्यांच्यावर धूळ बसून घर्षणाचं प्रमाण वाढतं. हवामानामुळे काही भाग गंजतात. असे खराब झालेले भाग यंत्रांना निकामी बनवतात
आणि गरजेच्या वेळी ती उपयोगात यावीत म्हणून नियमितपणे यंत्राची निगा राखावी लागते. तर पुढे बघा, सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे. मग असं का? तर याचं उत्तर बघा, सायकल ही अनेक साधे यंत्राची साकळ घालून बनवलेली असते. सायकलची साधे आहास पॅडल हँडल ही साधे यंत्र आहेत आणि ही यंत्रे सुसूत्र पद्धतीने एकमेकांना जोडलेली असतात, म्हणून सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे. इथे आपला पाचवाही प्रश्न संपतो, आपण आता सहाव्या प्रश्नाकडे वळतोय. आपला सहावा प्रश्न आहे, खाली दिलेल्या उत्तरातील तर्फेमध्ये टेकू भर बल ओळखा आणि त्यांचे प्रकार ओळखा. यामध्ये बघा, रवे व सरिता बागेमध्ये एका सेसोरवर बसतात. दरम्यान एक माळी बागेतील झाडे कात्रीने कापत असतो. तो माणूस बागेतील कचरा दगड गोटे गोळा करून कचरा गाडीमध्ये टाकतो. नंतर रवीला तहान लागते व तो लिंबू सरबत विकत घेतो. तर सरबत विक्रेता लिंबू चिरून लिंबू पिळणीच्या साह्याने सरबत करून देतो व त्या ग्लासमध्ये बर्फाचे छोटे छोटे तुकडे चिमट्याने उचलून टाकतो. आता वरील परिच्छेदात पुढील साधे यंत्र आहेत, त्यांचे डेकू बल आणि भार पुढील प्रमाणात, त्यामुळे त्यांचे प्रकार त्याप्रमाणे ठरतात. साध्या यंत्रामध्ये बघा, टेकू बल भार आणि प्रकार. तर पहिलं यंत्र आहे सीसो. टेकू मध्यभागी, बल एका बाजूला, भार दुसऱ्या बाजूला, प्रकार पहिला. दुसरं यंत्र कात्री. टेकू मध्यभागी, बल एका बाजूला, भार दुसऱ्या बाजूला, प्रकार पहिला. त्यानंतर तिसरं यंत्र कचरा गाडी. टेकू एका बाजूला, बल दुसऱ्या बाजूला, भार मध्यभागी आणि प्रकार दुसरा. त्यानंतर लिंबू पिळणी एका बाजूला, जो काही टेकू आहे तो एका बाजूला, बल दुसऱ्या बाजूला, भार मध्यभागी आणि प्रकार दुसरा. त्या पुढे बघा, आता शेवटचा चिमटा. बल टेकू दुसऱ्या बाजूला, बल मध्यभागी, भार एका बाजूला आणि प्रकार तिसरा. तर अशा पद्धतीने आपला या पाठाचा स्वाध्याय या ठिकाणी संपतो. आशा करते की तुम्हाला या संपूर्ण पाठाचा स्वाध्याय समजला असावा. तरी सुद्धा या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने आपल्या लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने यापूर्वीच्या या पुढील पाठांचे आणि स्वाध्यायांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता सहावी विज्ञान मराठी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. त्याच पद्धतीने ते सर्व व्हिडिओज पाठाच्या संदर्भातील नोट्स असतील, टेस्ट असतील, असाइनमेंट असतील, तर ते सर्व तुम्हाला गुरुवारी अकॅडमी या ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. तर त्यासाठी लगेच प्ले स्टोअर वरती जा, गुरुवारी अकॅडमी सर्च करा आणि हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, हे ऍप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आणि फ्री आहे. तशाच पद्धतीने या ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही मिळेल. त्याही ठिकाणी जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. या ऍप्लिकेशन मध्ये चॅट सेक्शन देण्यात आलेले आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमचे पाठाच्या संदर्भातील असतील किंवा स्वाध्यायाच्या संदर्भातील जे काही डाऊट्स असतील तर तुमच्या इतर क्लासमेट सोबत ग्रुप डिस्कशन करू शकता. आपले टीचर सुद्धा त्यामध्ये आहेत, तर त्यांच्याशी सुद्धा ग्रुप डिस्कशन करून तुमचे जे काही डाऊट्स आहेत तर ते तुम्ही क्लिअर करू शकता. तर त्यासाठी आपलं हे जे काही ऍप्लिकेशन आहे त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि खूप चांगले मार्क्स मिळवा. तर अशाच पद्धतीने आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्स मध्ये. तोपर्यंत बाय गाइज.